नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीन ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख तीन ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरव हीच आमची सदिच्छा यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर लोभस वाहनं आणि शांत अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं फॅशनच्या प्रती जास्त काय आकर्षण नसतं नीट नीट काय राहणं व्यवस्थित राहणं स्वच्छ राहणं हा भाग दिसून येतो त्यांच्या कपड्या दत्तांकडे किंवा फॅशनकडे किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे त्यांचं लक्ष नसतं मात्र यांची वाणी यांचं बोलणं खूपच चांगलं असतं मुळातच आकलनशक्ती ग्रहणशक्ती यांची चांगली असते आणि चिकित्सक आणि चौकस असतात त्यामुळे लहानपणापासून बरेचसे प्रश्न त्यांच्या मनात उभे राहतात आणि त्यांचे जे उत्तर सुद्धा घेतात त्यामुळे बऱ्याचशा विषयांबद्दलची माहिती त्यांना चांगली असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या विषयाची अतिशय सखोल माहिती असते आणि ही जी माणसं असते थोडीशी पुराणप्रिय असतात पुराणमतवादी असतात त्यामुळे पिढ्याने चालत आलेली ज्या काही उपासना आहेत किंवा जी काय ज्या काही रिच्युअल्स आहेत चालीरीती रूढी ह्या यांच्यामध्ये जास्त दिसून येतात मुळात हे स्वतः रूढीप्रिय असतात यामुळे यांचं जे वागणं बोलणं विचार हे थोडेसे तुम्हाला ऑर्थोडॉक्स वाटू शकतील किंवा हो, पूर्णमतवादी वाटू शकतील अर्थात दुसरी चांगली महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात हे दुसऱ्यांना मदत करणाऱ्या असतात समाजामध्ये ह्यांची ही इमेज अतिशय चांगली असते दुसऱ्याला मदत करणारे असतात आणि मदतीच्या खातीर तो समोरचा व्यक्ती ओळखीचा असो व नसो परंतु एखादा व्यक्ती त्रासात असेल तर लगेच धावून जाते आणि त्यांना मदत करते दुसऱ्यांचं दुःख यांना सहसा बघवत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अपरुक्ष काही बोलणं किंवा ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो हा प्रकार यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही सरळ सरळ असतात आणि हृदयाचे मन मोकळे असतात भाबडे भाबडेपणा हा यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वात दिसून येतो ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते पैशाचे खणखण यांना सहसा ऐकू येत नाही म्हणजेच अधिभौतिक सुखाच्या प्रती खूप सारं आकर्षण यांना दिसून येत नाही जी की खूप चांगली गोष्ट आहे समाधानी असतात केलेल्या कामाबद्दलचं समाधान यांना खूप चांगलं असतं उगाची दगदग करणं जास्त पैशासाठी पूर्ण जा जीवनाच्या मार्गी लावणं हा प्रकार यांच्यामध्ये नसतो बऱ्याच वेळेस ह्या व्यक्ती वैराग्याच्या भाषा थोड्या लवकर बोलतात मात्र इतकं असून सुद्धा पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचे कशाप्रकारे कमवायचे याच्या संदर्भातले यांचे गणित सहसा चुकत नाही जे की खूप चांगली गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनमानसात रमणारे असतात हे घरापेक्षा घरातल्या बाहेर जास्त रमणारे असतात म्हणजे घरातल्या व्यक्तींच्या समूहात किंवा फॅमिलीमध्ये यांची इमेज तेवढीशी चांगली दिसणार नाही परंतु घराच्या बाहेर यांची इमेज खूप चांगली असतात प्रसिद्ध असतात याचं कारण यांचं एकतर वाणी चांगली असते दुसरी गोष्ट म्हणजे यांचं जे, जे दुसऱ्याला मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यामुळे जास्त प्रसिद्ध असतात यांची इमेज जनमानसात खूप चांगली असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं यांनी दोन तीन गोष्टी लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे डिसिजन पॉवर किंवा निर्णय क्षमता यांची निर्णय क्षमता फारच कमी असते एखाद्या गोष्टी निर्णय घ्यायचा झाला तर मी निर्णय घ्यायचा की नाही आणि एकदा निर्णय घेतला की मग तो पूर्ण कसा करून दाखवायचा याबद्दलचं प्रश्न चिन्ह त्यांच्या मनात कायम असतं त्याच्यामुळे निर्णय क्षमता लवकर होत नाही त्यावरती काम करणं अतिशय आवश्यक आहे कारण मग सगळ्या प्रकारच्या त्यांच्या त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे गुण आहेत ते चांगल्या प्रकारचे असून सुद्धा त्याचा फायदा होत नाही फक्त निर्णय क्षमता किंवा निर्णय योग्य वेळी न घेतल्यामुळे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक क्षमता ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या बौद्धिक स्वरूपाचे सर्व काही काम करतील मात्र ज्याला आपण मेहनत करणं म्हणतो किंवा शारीरिक श्रम म्हणतो ते करायची वेळ आली की लवकर थकून जातात मलून जातात किंवा त्यांच्याकडे जा सहसा जाते याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आणि फिटनेसच्या संदर्भात सुद्धा थोडंसं काम करणं गरजेचं राहील बऱ्याच वेळेला आरोग्याचे छोटे मोठे त्रास काही ना काही प्रकारचे असतात तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील अर्थात या ज्या व्यक्ती असतात हृदयाच्या साफ सुतऱ्या असतात आणि सरळ सरळ आयुष्य जगणाऱ्या असतात येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील खास करून विवाह होणं नोकरी लागणं त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये सेटल तावरता येणं अशा -सर प्रकारच्या किंवा ज्या गर्भार महिन्यात किंवा गर्भवती महिला किंवा ज्या महिलांना गर्भार असेल त्यांच्यासाठी हा सुद्धा हा कालावधी सांगणार आहे जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत महत्वाची कामं तुमची या दरम्यान होऊ शकतील म्हणजे हा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं तीन ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा धन्यवाद